मुंबईमधल्या भांडूप परिसरात एका आगळ्या वेगळ्या सौंदर्यवती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सौंदर्यवतीची एक झलक पाहण्याकरता तिच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. कोण होत्या त्या सौंदर्यवती, पाहूयात हा एक रिपोर्ट. भांडूपमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून सौंदर्यवती रिक्षा उतरल्या होत्या. एकापेक्षा एक रंगसंगती आणि कलाकुसरीनं नटलेल्या अशा या सुंदर रिक्षा प्रवाशांची खातिरदारी करण्यासाठी वॉटर कूलर, LED, फ्रीज, CCTV, टेलिफोन, साऊंड सिस्टीम असा जामानिमा यात बसवला होता. मुंबईच्या भांडूप परिसरात सुरू असलेल्या या सौंदर्यवती स्पर्धेमध्ये 101 रिक्षा आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत, त्यांचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. ही जी आपण रिक्षा पाहू शकतो, या रिक्षामध्ये खरं तर मर्सिडीजमध्ये ज्या फॅसिलिटीज असतात त्या फॅसिलिटीज या रिक्षामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आपण जर या रिक्षामध्ये पाहिलं तर कूलरची व्यवस्था आहे, LED आहे, तसंच TV सोय या ठिकाणी केलेली आहे, थंड पाण्याची सोय देखील आहे, छोटा फ्रीज या रिक्षामध्ये ठेवण्यात आलेला आहे. तसेच इतर ज्या महागड्या गाड्यांमध्ये ज्या फॅसिलिटीज असतात त्या सर्व फॅसिलिटीज या रिक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईत पहिल्यांदाच अशी रिक्षा चालकांची सौंदर्यवती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिवसाचे 12 तास रिक्षासोबत घालवताना आपली रिक्षा ही इतर रिक्षांमध्ये उठून दिसावी यासाठी मालकाचा प्रयत्न असतो. अशाच कलाकार रिक्षा चालकांसाठी ही स्पर्धा होती. मी गेले 20 वर्ष झालं रिक्षाचे स्टंट करतोय. रिवर्स रिक्षा स्पर्धा असं आमच्या भागात भरपूर ठिकाणी असतात आणि आज ह्या भांडूप मध्ये रिक्षा सौंदर्य स्पर्धा आहेत, त्यामुळे मला त्यांनी निमंत्रण केलं आहे, त्यासाठी मी इथं आलेलो आहे. थोड्याशा चुकीमुळे मोठा अपघात घडतोय. आत्ता बघा, थोड्याच वेळापूर्वी तुम्ही बघितला की अपघात होतच होता होता वाचलेला आहे. त्यामुळं रिक्षा चालकाने माझ्यासारखा कोणी स्टंट करू नये, जरी केला तरी ग्राउंडमध्ये करावा. कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून या रिक्षा या सौंदर्यवती स्पर्धेसाठी सामील झाल्या होत्या. या स्पर्धेत रिक्षा चालकांची विविध चित्तथरारक स्टंट्सही दाखवण्यात आली. सांगलीच्या संतोष जाधवनं केलेला रिव्हर्स रिक्षाचा स्टंट पाहून सर्वजण अवाक झाले. चांगलं वाटतं बाहेर बाहेरनं आलेली रिक्षा, ज्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं मुंबईची गाडी आहे, ठाण्याची आहे, सगळंच गाडी आहे. ही गाडी आता बघितल्यावर कोल्हापूरची गाडी आहे, बघताना किती चांगलं वाटतं. म्हणजे असं वाटतं की आपण पण अशी गाडी बनवावं, पॅसेंजरला पण चांगले फॅसिलिटी द्यावं. एक रिक्षा चालक जर आपल्या ग्राहकाची एवढी काळजी घेत असेल, एकाने कूलर बसवलेला आहे, मेडिकल किट ठेवलेलं आहे, बिस्लरी पाणी ठेवलेलं आहे, कॉल करण्यासाठी मोबाईल ठेवलेला आहे, इतक्या सुविधा जर एक रिक्षा चालक आणि ते संदेश देखील देतात, स्वच्छतेचा संदेश, प्लास्टिक पिशवी वापरू नका असे संदेश देतात, ही खूप उत्साह निर्माण करणारी गोष्ट आहे. ओला उबरच्या जमान्यात जर टिकून राहायचं असेल तर प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी प्रत्येक रिक्षा चालकांना प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. या अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे विचारांची आणि टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण होऊन या सौंदर्यवती अधिक खुलतील हीच अपेक्षा. अमोल पेडणेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 24 तास रहा एक पाऊल पुढे.